नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण काँग्रेस भवन या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याबरोबर प्रमुख पाहुणे आहेत नानासाहेब पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष। तर आजच्या काँग्रेस परिवर्तन मेळाव्याच्या दिनी आपण काय बोलतो, मेळाव्यादरम्यान काय बोलणार? एक बघा, परिवर्तन हा भाग नव्हता, विषय असा होता की मागच्या पंधरवाड्यामध्ये जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये झाला, माझ्यावर जे लांछन लावल्या गेलं, माझे पुतळे जाळण्यात आलेत, माझी प्रतिमेला कलंकित करण्याचं काम केलं, आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये रोष होता, त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे ही लोकांचं मत होतं, आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो। पण हा जो प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये आजचा नाही, सावित्रीबाई फुल्यांवरही या पद्धतीचं झालं, महात्मा ज्योतिबा फुल्यांवरही या प्रकारचं प्रकार घडत होते, बाबासाहेब आंबेडकरांवरही या पद्धतीचे प्रकार घडले गेलेले आहेत। मी पण सामान्य परिवारातला आहे, मी शेतकरी परिवारातला आहे, मी संस्थानिक नाही, आणि मग त्यांच्यावर तिथं असामान्य व्यक्तिमत्व होतं, मी तर सामान्य आहो, सामान्याची लढाई लढतो आहे, तर माझ्यावरही या पद्धतीचा प्रकार झाला, तर त्या वृत्तीचे लोक या पुणे शहरामध्ये त्यावेळेसही होते, आजही आहे, आणि आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की या प्रवृत्तीला जमिनीतून काढलं पाहिजे, कारण की अखरी ही प्रवृत्ती आज नसली पाहिजे। नानाभाऊ पटोले आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है। नानाभाऊ पटोले तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। काँग्रेस पक्षाचं विजयसो, काँग्रेस पक्षाचं विजयसो, महिला काँग्रेसचं विजयसो, महिला काँग्रेसचं विजयसो।